अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मेहुणी श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई केली आहे. पुष्पक बुलियान या कंपनीची संबंधित एका प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेली ही मालमत्ता तब्बल 6,45,00,000 रुपयाची आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये निलंबारी प्रोजेक्ट्समधील 11 सदनाची समावेश आहे. या सदन का साईबाबा गृहनिर्मिती कंपनीच्या नावावर आहेत. ईडीच्या रडारवर आता चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या परिवारातील लोक आले आहेत. मंगळवारी मुख्यमंत्री यांची मेहणी यांच्या कंपनीवर ईडीने कारवाई केली. साईबाबा गृहनिर्मिती ही कंपनी श्रीधर माधव पाटणकर यांच्या मालकीची आहे. श्रीधर पाटणकर हे रश्मी ठाकरेचे भाऊ आहेत. ईडीची ही कारवाई म्हणजे थेट ठाकरे परिवार ईडीच्या रडारवर आल्याचं मानलं जात आहे. ईडीने 2017 पुष्पक बुलियनचा विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंदविला होता. पुष्पक बुलियनसाची तब्बल 21 कोटी रुपयाची मालमत्ता यापूर्वीच जप्त करण्यात आली आहे. ही मालमत्ता महेश आणि चंद्रकांत पटेल यांच्या मालकीची होती. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.